नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची CET जी परीक्षा आहे तिचे फॉर्म आज होणार होते ऑनलाईन सुरू, पण आजच्या ऐवजी उद्यापासून होणार आहे अशी माहिती मलासुद्धा मिळाली. बोर्डाकडून सकाळी मी फोन केला होता तेव्हा मला समजलं आणि त्या संदर्भात मी व्हिडिओसुद्धा बनवली होती. बरेचसे विद्यार्थी तरीसुद्धा विचारत होते आज फॉर्म नाही का भरता येणार, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, उद्या परिपत्रक निघेल आणि त्या परिपत्रकामध्ये कुठल्या वेबसाईटवरती ते फॉर्म भरता येऊ शकतात त्या संदर्भातली डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मिळेल. आणि दुसरा मुद्दा आहे, बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहेत की इयत्ता 10वीचा जो 25% अभ्यासक्रम मागच्या वर्षी कमी झाला त्या अभ्यासक्रमावर प्रश्न येणार आहेत का. तर मित्रांनो, त्या अभ्यासक्रमावर परीक्षा येण्याची शक्यता खूप कमी आहे. शक्यतो त्या अभ्यासक्रमावरती शक्यता नाही तर येणारच नाही प्रश्न त्या अभ्यासक्रमावरती. जो काही 75% अभ्यासक्रम आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासासाठी होता तेवढ्याचा अभ्यास करा, त्यावर आधारित सर्व प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळाली. आता त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की हे फॉर्म जे आहे ते ऑनलाईन फॉर्म नेमके कसे भरायचे, सीईटीच्या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कोणती वेबसाईट आहे, त्या संदर्भातलं एक इम्पॉर्टंट आर्टिकल मी लिहिलेलं आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, प्लीज त्या लिंकवर क्लिक करा, ते आर्टिकल पहा, तुम्हाला खूप अधिक डिटेल्समध्ये माहिती त्या आर्टिकलमध्ये मिळेल. ओके मित्रांनो, सर प्लीज आत्ता लगेच या व्हिडिओच्या खाली जा डिस्क्रिप्शनमध्ये आणि खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आणि ती महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती जी आहे ती तुम्ही वाचा. CET उद्याचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि CET परीक्षेचं नेमकं स्वरूप, ते फॉर्म कसे भरायचे, त्या संदर्भात डिटेल्स माहिती या आर्टिकलमध्ये आहे. तर आत्ताची आता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि ते आर्टिकल बघा. ओके, यस मित्रांनो, सर्वांना बाय, धन्यवाद आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर.